नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे, जो व्हिडिओ आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातला। हो मित्रांनो, काही दिवसापूर्वीच इयत्ता 10वीचा निकाल महाराष्ट्र राज्य बोर्डाने जाहीर केला। त्या जाहीर झालेल्या निकालानुसार आपल्याला असं समजत आहे की जवळपास सर्वच विद्यार्थी हे चांगल्या मार्कांनी पास झालेले आहेत। मित्रांनो, काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी एक घोषणा केली की अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी आहेत ज्यांना इयत्ता 10वीमध्ये 90 किंवा 90% जास्त गुण मिळालेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी म्हणजेच उच्च शिक्षणासाठी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत किंवा अनुदान त्या विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, ही जी रक्कम आहे ही 11वी आणि 12वी असे 2 वर्ष मिळून ही रक्कम त्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे। ही रक्कम बार्टी या संस्थेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे। तर मित्रांनो, याचे जे फॉर्म आहेत हे बार्टी या वेबसाईटला त्यांनी आता सध्या अपलोड केलेले आहेत। त्या फॉर्मचा आधार घेऊन त्या फॉर्मची प्रिंट काढून तुम्हाला तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे आणि तुमची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आज आपण हेच बघणार आहोत की तो फॉर्म डाउनलोड कसा करायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये माहिती काय काय भरायची, डॉक्युमेंट काय भरायचे आहेत आणि कशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला बार्टीकडे पाठवायचा आहे। बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ज्याला इन शॉर्ट आपण बार्टी या नावाने ओळखत असतो। तर या बार्टीकडे हा फॉर्म कसा पाठवायचा आहे तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे, हा एक बेसिक क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे पालक शासकीय नोकरीमध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। त्यानंतर त्यांनी जो क्रायटेरिया सांगितला आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे उत्पन्नाचा दाखला हे असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो फॉर्म डाउनलोड करायचा आहे तो डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे गुगल क्रोम या ब्राउझरवर। त्या ठिकाणी तुम्हाला सिंपली टाईप करायचं आहे बार्टी, BARTI, बार्टी तुम्हाला सर्च करायचं आहे। जी वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवर तुम्हाला नोटीस बोर्डवर जायचं आहे आणि जो फॉर्म तुम्हाला दिलेला आहे तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। आता जो डाउनलोड झालेला फॉर्म आहे त्यामध्ये ज्या बेसिक डिटेल्स त्यांनी विचारलेला आहे, बेसिक इन्फॉर्मेशन जी विचारलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थितपणे भरायची आहे। त्या इन्फॉर्मेशन भरल्यानंतर त्या इन्फॉर्मेशनच्या खालीच एक घोषणापत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे जे पालकांसाठी आहे। ते घोषणापत्र पालकांनी व्यवस्थित भरायचं आहे। त्याच्यानंतर एक शिफारस पत्र आहे, ज्या शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालंय 10वीपर्यंत त्या मुख्याध्यापकांचं ते शिफारस पत्र असणार आहे। त्यामध्ये जे तुमचे मुख्याध्यापक आहे ते डिक्लेअर करतील की संबंधित विद्यार्थी आमच्या शाळेतील असून ह्या विद्यार्थ्याचं शिक्षण इथे झालंय आहे आणि याला 10वीमध्ये 90 किंवा 90% जास्त मार्क्स आहेत। तर मित्रांनो, हे सगळं शिफारस पत्र, घोषणापत्र आणि तुमचा जो फॉर्म आहे हा सगळा झाल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मला काही डॉक्युमेंट्स अटॅच करायचे। आता ते डॉक्युमेंट काय काय आहे, तर तुमचं 10वीचं जे मार्कशीट आहे ते तुम्हाला अटॅच करायचं आहे। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तो तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर जातीचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अटॅच करायचा आहे। त्यानंतर रहिवासी दाखला, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र आणि रेशन कार्ड, तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड, अशा सर्व जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स करायची आहे, कुठल्या तरी संबंधित अधिकाऱ्याकडून ते अटेस्टेड करून घ्यायचे आहे आणि ते सर्व डॉक्युमेंट्स त्या फॉर्मसोबत तुम्हाला बार्टीच्या अधिकृत जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून द्यायचं आहे। मित्रांनो, योजनेचा लाभ घेत असताना विद्यार्थ्यांना 6 महिन्याच्या परीक्षेत आणि वार्षिक परीक्षेत कमीत कमी ना 75% गुण मिळवणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे। त्यानंतर या योजनेचा जो हप्ता आहे तो पहिला हप्ता जो आहे तो 50,000 ते तुमच्या बँकेच्या अकाउंटवर ट्रान्सफर करणार आहेत आणि उरलेले 3 हप्ते हे 6-6 महिन्याने म्हणजेच 12वीपर्यंत तुम्हाला ते पूर्ण 2 लाखाची जी अमाऊंट आहे ती पूर्ण ट्रान्सफर करून देणार आहे। तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने हा तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा आहे, संबंधित सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करून ते रजिस्टर पोस्टाने पाठवायचे आहे। मित्रांनो, तो फॉर्म कुठल्या साईटवर आहे ते साईटची लिंक सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, तो फॉर्म व्यवस्थित भरा आणि व्यवस्थित तुमचा फॉर्म सबमिट करा। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।